सामना सुरू होतो आहे, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। मंगेश भोईर आणि त्याला साथ देतो आहे प्रदीप भोईर, ही आघाडीची आक्रमक जोडी मैदानावरती आहे। आणि गोलंदाजी मार्गवरती सागर। पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय, गेम ऑन, लाइट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। पहिल्या चेंडू बॅट चिकडा आणि सुरेख झेल टिपलाय, पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली आहे फलंदाज मंगेश भोईर। शून्यावरती बाद। फलंदाज पहिल्या चेंडूवरती खूप मोठा धक्का लागलाय मंगेशच्या स्वरूपात, ढोके या टीमला। स्वर्गीय रमेश शेठ भोईर यांच्या नावाने हा संघ खेळतोय, तो म्हणजेच रमेश स्मृती जय हनुमान ढोके हा संघ, आणि त्यांना फाईट करतोय प्रदीप इलेवन बेलवली, जो संघ खेळतोय स्वर्गीय प्रदीप भोईर यांच्या नावाने। यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, कवरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय। बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये, येतोय हा डॉट बॉल। पहिल्या मॅच मध्ये परेशने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि खूप चांगली धावसंख्या बनवली होती, फायटिंग टोटल उभं केलं होतं, 47 धावा बनवल्या होत्या, 48 धावा डिफेंड केल्या ढोके टीमने। डेट चेंडू घोषित करतायत पंच रमेश म्हात्रे सर। सामना 4 षटकांचा आहे, यापुढील सामना आपण बघू शकाल शंभूराजी आंबेशिव आणि गावदेवी दापिवली या दोन टीम मध्ये। शंभूराजी आंबेशिव आणि गावदेवी दापिवली या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल। फुल टॉस चेंडू आहे, फटका चांगला आपण पाहतो इनफील्डच्या वरून, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा असेल प्रयत्न, परंतु दोनच धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 2। या दोन धावांनी श्रीगणेशा होती, ढोके या टीमची धावसंख्या आहे 2। मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, जो संघ जिंकेल तो संघ तालुका अध्यक्ष चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। आदरणीय हेमंत दादा भोईर यांची ही संकल्पना आपण पाहतोय, राजेश पाटील आणि हेमंत भोईर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा, तालुका अध्यक्ष चषक। एकदम रिटर्न धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 3 धावा धावफलकावरती आहेत शॉर्ट कव्हर पॉइंटला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण नानू होते अर्थातच तुषार। स्ट्रायकिंगला फलंदाज रन मशीन प्रदीप भोईरला आता मात्र जबाबदारीने आणि जिम्मेदारीने खेळ करावा लागेल या मॅच मध्ये, कारण की मंगेश भोईर शून्यावरती बाद झालाय। यावीस गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जातो आहे स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार। चार ने पुढे सरकेल, 7 धावा धावफलकावरती, रन मशीन आहे, विस्फोटक फलंदाज आहे प्रदीप भोईर।
लाउड अपील करता है, अपील फेटल ये धावबाची असेल संधी डायरेक्ट क्या बात है फलंदाज झालाय बाद धावबाच्या स्वरूपात लागतो आहे अजून एक धक्का आणि फलंदाज झालाय बाद प्रदीप भोईर बैक टू द पवेलियन दोन धक्के मिळालेत धोके या टीमला या षटकामध्ये पुन्हा एकदा मंगेश भोईर आणि प्रदीप भोईर अपयशी ठरलेत याही मॅच मध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 2-7 फलंदाज रुपेश भोईर येतो आहे रुपेश भोईर आणि परेश ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आहे या दुसऱ्या षटकामध्ये सुशांत गायकवाड परेश ऑन स्ट्राइक यावीस लाइन चांगली आहे सुरे गोलंदाजी सबमरीन डिलिवरी चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आहे आणि सरळ जाऊन विकेट कीपर रोशनच्या हातामध्ये विसावतो आहे येतोय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे 2-7 अशी धावसंख्या आहे ढोके या टीमची ढोके आणि बेलवली या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे फुल टॉस चेंडू आहे त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत फंबल झालेत नरेंद्र होते तोपर्यंत मिळतात त्या दोन धावा दोनच धावांवरती समाधान मानावं लागतं धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 2-9 अशी धावसंख्या आहे ओवर द विकेट गतीमध्ये परिवर्तन मिस टायमिंग आहे झेलची असेल शक्यता आणि सुरेख झेल टिपलाय क्षेत्ररक्षक होते संगनायक राजेश ने हा झेल टिपलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज झालाय बाद परेश बॅक टू द पवेलियन धावसंख्या आहे 9 धावा धावफलकावरती 3 फलंदाज गमावलेत ढोके या टीमने आणि न्यू बॅट्समन येतोय सचिन दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत फटका चांगला आपण पाहतोय ऑन ड्राइव्ह करतायत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये मॅजिक फिगर मध्ये 3-10 थोडीशी खराब सुरुवात धावसंख्या आहे 10 4 षटकांचा हा सामना आहे षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे सुशांत खूप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये सागरने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतो आहे या दुसऱ्या षटकामध्ये कार्ड बँडची अपील आणि फलंदाज झालाय बाद लागतो आहे अजून एक धक्का तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतोय ढोके या टीमची चिखळी संपुष्टात
रवी येतोय नवीन फलंदाज डावखुरी आता एक शैलीदार फलंदाज आहे ज्याच्याकडे एक्सपीरियंस भरपूर आहे। रवीला चांगला खेळ करावा लागेल। यावी सॉफ्टने खेळले होते। बॅक टू द बॉलर डायरेक्ट हिट होत नाहीये। एक डाव झाली कंप्लीट आणि दुसरी डाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। डाव संख्या दोनने पुढे सरकेल आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर डाव संख्या आहे धावफलकावरती 6.00 च्या सरासरीने फक्त आणि फक्त 12 धावा। चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल। 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील आणि या 12 चेंडूंमध्ये मोठे मोठे फटके मारावे लागतील ढोके या टीमला। चौकार षटकरांची आतिषबाजी करावी लागेल। चार षटकांचा सामना आहे, 40+ धावा कराव्या लागतील। एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये। दिनेश शेठ भोईर साहेबांचं आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। त्यांचेच पिताश्री आहेत आदरणीय रमेश शेठ भोईर साहेबांच्या नावाने हा संघ खेळतोय, तो म्हणजेच ढोके संघ आपण पाहतोय। रमेश स्मृती जयनमान ढोके आणि प्रदीप इलेवन बेलवली हा सामना सुरू आहे। सचिन मध्ये पोटेन्शियल आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, परंतु ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल सचिनला। गोलंदाज तुषार रूप नानू या 20 लाईन पाहावी लागेल। लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा येतोय। धावसंख्या एकने पुढे सरकेल, 4-13 अशी धावसंख्या आहे। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये। एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या दोनने पुढे सरकेल, 15 धाव धावफलकावरती आहेत। या 20 फटका चांगला आहे, फलंदाज झालाय बाद। फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज रवी बॅक टू द पवेलियन। क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी आपण पाहतोय। येतोय हा डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आहे, 15 धाव धावफलकावरती। खूप चांगली गोलंदाजी केली आहे बेलवली या टीमने या मॅचमध्ये। संघ बॅकफूट वरती आहे, ढोके संघ घरच्या मैदानावरती। शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू बॉलर खेळतायत आणि येतोय हा डॉट बॉल। लाऊड अपील केली होती, नक्कीच रनआउटची रोशन होते, परंतु अपील फेटाळली आहे आणि धावसंख्या स्थिर आहे, फक्त आणि फक्त 15 धाव धावफलकावरती। एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय घरच्या मैदानावरती। या होम ग्राउंडवरती संघर्ष करतोय तो म्हणजे ढोके संघ। 100 राजे आंबेशिव आणि गावदेवी दापिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी। या फुल टॉस आहे, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। जणू काही या फटक्याचे चटके लागलेत आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर। संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय आणि अमोलदादा भोईर यांचं स्वागत केलंय या षटकाराने।
सचिन च्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि या सहा धावा टॉनिक च काम करतील ढोके या टीम साठी। धावसंख्या आहे 21 21 धावा। मी आधीच म्हटलं होतं पोटेन्शियल आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल सचिनला। ताकत भरपूर आहे, बॅटची कडा लागली आहे, आउटफील्ड फास्ट आहे, खराब क्षेत्ररक्षण, नशिबाची साथ मिळते, लक फॅक्टर ऑन होतंय, किस्मत भी बहादुरों का साथ देती है। षटकार नंतर येतोय हा चौकार आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा। धावफलकावरती तीन षटकांच्या समाप्तीनंतर सचिन खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी। शेवटचं अंतिम षटक सुरू होतोय, गोलंदाज स्वतः संघनायक येतोय या अंतिम षटकामध्ये राजेश। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल तमाम मान्यवर इथे उपस्थित आहेत, आदरणीय अमोलदादा भोईर असतील, योगेश योगराज बुटेरे असतील, त्यानंतर दिनेश दादा भोईर साहेब असतील, उमेशजी गायकवाड साहेब असतील, हे सर्व मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्या सर्व मान्यवरांचं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज राजेश, स्ट्राइक इन फलंदाज या 20 आपण पाहतो, निकेश आहे जो सातव्या क्रमांकावरती आलाय, स्ट्राइक इन फलंदाज सचिन, निकेशला नक्कीच जास्तीत जास्त स्ट्राइक ही सचिनला द्यावी लागेल या अंतिम षटकामध्ये। हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो म्हणजेच शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू येतोय। एकदम रिटर्न धावसंख्या एकने पुढे सरकेल 26 धावा। 26 धावा धावफलकावरती आहेत आणि पाहिलं गेलं तर खूप चांगली फलंदाजी केली सचिनने या सामन्यामध्ये। या 20 बॅक टू द बॉल खेळले होते फॉलो थ्रू मध्ये, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूचा वेग कमी केला गोलंदाज राजेशने आणि तोपर्यंत मिळतात या दोन धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोनने पुढे सरकेल 28 धावा। प्रचंड ताकद आहे सचिन मध्ये आणि त्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेतलाय या इनिंग मध्ये। एक षटकार एक चौकार आलाय, वैयक्तिक खेळतोय 14 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आहे 28। राईट मोर द विकेट राजेश, या 20 बिग हिट केला लॉफ्टेड हिट आणि क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं झालंय, झेल टीपला जातोय आणि फलंदाज होईल बाद, सचिनला माघारी परतावं लागतंय।
या 20 फटका चांगला आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने। एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव पूर्ण होत नाहीये, फलंदाज झालाय बाद। अजून एक धक्का लागतोय ढोके टीमला आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 29। ढोके दापिवली गावचे पोलीस पाटील आदरणीय गणेश गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। तालुका अध्यक्ष चषकामध्ये सचिनचा खूप चांगला झेल टिपला लॉंगॉनला आणि तिथूनच संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, कारण की शेवटच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत, परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे ढोके टीमची, यही विसरून चालणार नाहीये। या संघाने 48 धावा डिफेंड केलेत 5 षटकांमध्ये पहिल्या मॅचमध्ये। दोन चेंडू शिल्लक, स्ट्रायकिंगला फलंदाज प्रमोद भोईर, फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव झाली कंप्लीट, गोपी होते खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये प्रमोद, फटका तर चांगला होता परंतु एलिव्हेशन जेवढं हवं होतं तेवढं मिळालं नाहीये प्रमोदला। धावसंख्या एकने पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अंतिम चेंडू शिल्लक। ड्राइव करतायत क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट, शेवटच्या बॉलवरती मिळतात या दोन धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष असेल बेलवली या टीम समोर। यापुढील सामना आहे गावदेवी दापिवली आणि शंभूराजे आंबेशिव, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या त्वरित। गावदेवी दापिवली आणि त्यांना फाईट करेल शंभूराजे आंबेशिव, रुपेश दादा गायकर, मच्छिंद्र गायकर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या मॅच मध्ये। गावदेवी क्रिकेट संघ दापिवली आणि त्यांना फाईट करेल शंभूराजे आंबेशिव। टॉससाठी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या त्वरित। 33 धावांचं लक्ष आहे आणि 33 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया। आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर आणि बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आमचे परम मित्र राहुल चव्हाण यांचा गोड आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू। टॉस करूया आपण, दापिवली या टीमचे कॅप्टन आणि शंभूराजे आंबेशिव या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या। गावदेवी दापिवली आणि शंभूराजे आंबेशिव या दोन संघांमध्ये हा सामना असेल, तर टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही विनंती असेल टॉस केला जाईल। आमचे प्रमुख पाहुणे येथे उपस्थित आहेत, आदरणीय पोलीस पाटील गणेश गायकर साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। दापिवली आणि आंबेशिव बत्तीस धावा झालेत आणि 33 धावांची गरज, तर आपण पाहू शकता आमचे कॉमेंट्री बॉक्स जिथे टेनक्रिक लाईव्ह आमचे टेनक्रिक लाईव्हचे फाउंडर कुणाल दादा मात्रे असतील आमच्यासोबत आज जॉईंट आणि त्यानंतर आमचे स्कोरर अजय भोईर असतील ज्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जाते। मी स्वतः राहुल चव्हाण आणि त्यानंतर
दोन तोलपान आपण पाहतोय जिथे सामना आपल्याला पार मिळतो. एका बाजूला प्रदीप भोईरेले वर्ण बेरवले आणि त्यांच्या अगेन्स्ट रमेश स्मृती ढोके या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. मच्छिंद्र गायकर यांचं इथे शुभाग मंदिर आहे, त्याचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. नाणेफेकीसाठी यायचं मच्छिंद्र गायकर आणि त्यांच्या अगेन्स्ट आंबेशिव टीम नरेश कडव आपण देखील या नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर पोलीस पाटील साहेब गणेश साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो नाणेफेकीचा कौल. या आपण पुढे एक मोठा सामना आपण पाहतोय. दोन ताकदवर टीम आज घरच्या मैदानावरती खेळत असताना रमेश स्मृती ढोके संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला होता स्वर्गीय प्रदीप भोईर इलेव्हन गावदेवी बेलवली टीमच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय त्यांनी स्वीकारला. आमंत्रित केलं होतं टीम रमेश स्मृती ढोके संघाला फलंदाजीसाठी आणि फलंदाजी करत असताना इथे मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 32 धावा बनवल्या गेल्या आणि 33 धावांचं लक्ष आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतो. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली अजय आणि त्याच्या साथीनं सर नरेंद्र आपण पाहतो. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नरेंद्र सरांना आपण पाहतो नॉन स्टॅकिंग एंडवरती. तर स्टॅकिंग एंडवरती यावेळेस अजयला आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला यावेळेस टीम गावदेवी दापिवली टीमने आणि डिसिजन पेंडिंग असेल. दोन टीमला विश्व ऑल द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल गोरदा सज्ज होतोय गोरदाजी मार्क वरती मंगेश पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न करतो. लाईन थोडीशी खराब पार मिळते आणि तेच पंचांनी हेरलंय आणि रमेशजी म्हात्रे सरांचा इशारा होतो व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि एक्स्ट्राच्या रूपात श्रीगणेशा होत असताना टीम बेलवली संघाचा एक धाव स्कोर कार्ड वरती लगावली गेली. 24 चेंडू मध्ये 33 धावांची गरज होती आणि पहिली धाव आता मात्र धाव पटलावरती येत असताना मंगेशला आपण पाहतो गोरंदाजी मार्क वरती वेग त्याची ओळख आणि बिगावरती स्वार असल्याला गोरंदाज. यावेळेस आपण पाहतोय फटका फसला अजय बऱ्याच काळ चेंडू हवेमध्ये तरगत असताना रवी होता चेंडू खाली आणि इथे मात्र पहिला धक्का लागेल टीम बेलवली संघाला. फलंदाज अजय बाकडून पाहिले पहिला धक्का लवकर लागलाय मैदानावरती. वेग ओळख या मंगेशची आणि त्याच वेगाने इथून मात्र बीट करत असताना टॉपेज जरूर लागला होता परंतु इथून जर पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक होता आणि त्यानंतर रवी ज्याच्यावरती डोके संघ इथे मात्र काळोख्या राथीमध्ये देखील विश्वास ठेवू शकतो की हा जेल तो टिपू शकतो आणि तशाच प्रकारची कामगिरी रवीची देखील राहिली. पहिल्यापर्यंत बाद झाला नेट नंबर 3 न्यू बॅटरमध्ये त्याच्यामध्ये दाखल होतो आहे तुषारला आपण पाहतोय. 33 धावांचं लक्ष या मॅचमध्ये धावसंख्येचा विचार केला तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच धावांचं संरक्षण करत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली टीम ढोके संघाच्या माध्यमातून. मंगेशला आपण पाहतोय 10-12 पावलांचा त्याचा स्टार्ट रनअप आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र पिकाने तो बीट करत असताना परंतु इनेट नंबर 3 आपण पाहतोय यावेळेस तुषारला त्याची भूमिका भरपूर महत्वाची असेल. संकट मोचक खेळाडू यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न शॉर्ट टर्मच्या दिशेला आपण पाहतो. पुन्हा एकदा क्षेत्रक्षक तयार होता आणि यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. बालबाल बचावले गेले नरेंद्रला आपण पाहतोय. हरणीच्या वेगानं आणि चित्राच्या चपळाईने एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धाबाच्या साथीने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना तुषार दोन धाबा स्कोर कार्ड भरती 33 धाबांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना आता जर आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ राहिला टीम ढोके संघाचा. अद्यापही कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाही ही जमेची बाजू असेल टीम ढोके संघासाठी. 4 ओव्हरची मॅच पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि त्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इथे मात्र थांबवण्याचं काम केलं जातंय बेलवली टीमला ढोके संघाच्या माध्यमातून. फटका चांगला पार मिळतोय यावेळेस आपण पाहतोय स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं रवीला आपण पाहतोय. 40+ चे खेळाडू आहेत परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा खेळ मैदानावरती होत असताना आणि त्यानंतर आपण पाहतोय टाळ्यांचा कडकडाट मैदानावरती. रवीला आपण पाहतोय यावेळेस क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळतो अनुभव आहे त्याच्याकडे आणि अनुभवाचा शिदुरी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अनुभव इथे मात्र 50 लाभत असताना यावेळेस आपण पाहतोय आपल्या संघासाठी जवळजवळ 3 धावा रवीने वाचवल्यात. गुड असत यार मगेश राईट एम ओव्हर द विकेट. यावेळेस बिगिन करायचा प्रयत्न फटका फसलाय पुन्हा एकदा रवी धावतोय परंतु डीप मध्ये रुपेश बाराच्या बेकार झपाट्याने आले होते आणि इथे मात्र कॅच ड्रॉप करत असताना आता थोडंसं टेन्शन आमच्या स्कोरच्या देखील डोक्यावरती आपल्याला पार मिळतो कारण जय भोईरला आपण पाहतोय ऑफिशियल गुणलेखक आहेत आणि
याच विभागातून ते देखील बिलॉंग करतात मॅन फ्रॉम ढोके आणि आता आपण पाहतो आहे नक्कीच त्यांच्या माध्यमात होते की थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना राजेशसाठी रुपेशसाठी कारण इथे जर आपण पाहिलं तर झेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला हातामध्ये चेंडू पडला जरूर होता परंतु नंतर निसटला चेंडू आणि जमिनीला जाम झाला आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा दोन धाबा इथे मात्र एक पॉइंट यश आलंय टीम बेरबली संघाला चार चेंडू आणि पाच धाबा स्लोबट स्टडी हे समीकरण आपण पाहतो यावेळेस टीम बेरबली संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकात इथे मात्र भरपूर महत्वाचं असेल टीम ढोके संघासाठी परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डिस्कोप करण्याचा प्रयत्न अपील तर झाली आहे परंतु अपील फेटाळली आहे संपार सिग्नल लेगबाईज लेगबाईजच्या रूपात एक धाव मिळेल आणि एका धाबीच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतोय सहा आकड्यावरती षटकातील अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक का आतापर्यंत इथून जर पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे मंगेशनं मोठा फटका खेळून दिला नाही परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अटॅक करतील कारण इथून जर आपण पाहिलं तर मंगेश सातत्याने गोलंदाजी त्याचा हत्यार आहे आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर गोलंदाजी भरपूर चांगली झाली मंगेशच्या माध्यमातून फक्त सहा धाबा आतापर्यंत पाच चेंडूवर त्याने खर्च केल्यात शेवटच्या बॉलवरती मात्र धाबा किती येतील हे देखील आपल्याला पाहायचं कारण सध्याच्या घडीला मागील मॅचचा मार्द मॅच नरेंद्र स्ट्रायकिंग हिटवरती यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली आहे मैदानावरती आणि अंपायर सिग्नल फलंदाज बाद मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना वाघाची शिकार यावेळेस नरेंद्रला आपण पाहतोय मागील मॅच मध्ये हिरो तर या मॅच मध्ये झिरो मोठा धक्का फलंदाज बाद जड पावलाने जड अंत करणारे मैदानाच्या बाहेर पडत असताना नरेंद्रला आपण पाहिलं मागील मॅचमध्ये 26 धावांची भारदार इनिंग त्याने साकारली आणि खऱ्या अर्थात त्यांनी सांगितलं होतं की प्रदीपची गमी आम्हाला नक्कीच खेळताना भासतीय कारण संघ इथून जर विचार केला तर दोन लढती जिंकतो परंतु क्वार्टर फायनलच्या मॅचपर्यंत जात असताना त्यावेळेस त्यांना सामना गमवावा लागतो आणि आज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रदीपची गमी त्यांना भासत असताना कारण सलामीला तो जात असायचा नेहमीच फटकेबाजी भरपूर चांगली व्हायची पावरप्लेच्या षटकामध्ये जवळजवळ दोन ओव्हरमध्ये 25 ते 30 त्याच्या बॅट पासून यायचं परंतु आज खऱ्या अर्थात जर विचार केला तर नियतीला ते मान्य नव्हतं आणि आज एक चांगला खेळाडू प्रदीप आपल्यातून मात्र निघून गेला आणि त्याच्याच नावाने आपण पाहतोय टीम बेरुली संघ मैदानावरती खेळत असताना न्यू बॅटर मात्र चाचण्या दाखल झाला यामुळे सिनाईट नंबर 4 वरती रोशन गायकवाडला आपण पाहतोय नॉन स्ट्राइकिंग एंड वरती खऱ्या अर्थात अंडरम बॉक्स या खेळाने नक्कीच सुरुवात केली होती क्रिकेटमध्ये परंतु आज जर विचार केला तर बदलापूरमध्ये बेरबली टीम रोशन गायकवाडच्या नावाने ओळखली जाते आणि भरपूर चांगला खेळ त्याचा नेहमीच पाहायला मिळतो परंतु आज खऱ्या अर्थात पुन्हा एकदा लक्ष लागले असते नजरा लागल्या असते ती म्हणजे टीम बेरबलीकरांची आहे ते म्हणजे रोशन गायकवाडवरती चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला स्ट्राइकिंग एंडवरती यावेळेस सुशारला आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा यावेळेस प्रदीप भोईरला आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेट चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं बोटं विकली होती फिंगर रोल केली होती परंतु आपण पाहतोय वेळेस बॉल जात असताना फायलिंगच्या क्षेत्रामध्ये आणि दोन धाबा इथे एकवटल्या जातील 18 चेंडूमध्ये 27 गरज होती पहिल्या बॉलवरती लेग बाय स्वरूपात या दोन धाबा येतील पण सर डी के सर आम्हाला सांगत असताना दत्ता कडाव सर सध्या आपण जर पाहिलं तर दत्ता कडाव सर एक ऑफिशियल पंच आहेत आणि एस पी पॅनलला ते जॉईंट आहेत आणि भरपूर चांगली कामगिरी काल जर विचार केला तर त्यांचा घरचा संघ सिद्धिविनायक इनगाव संघ जो खेळत होता भरपूर चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना राहिली फलंदाजी करत असताना डी के सरांची राहिली तरी देखील संघ परास्त झाला परंतु यावेळेस आपण पाहतोय फुलटॉस बॉल त्याला पाठवला मिडविकेटच्या दिशेला तुषारच्या बॅटमधनं मोक्याच्या निनाशाने बॉल निघून चालला सीमा पार ठाप द पार षटकार
बैट करायला आहे. मी आधीच म्हटलं होतं इनेट नंबर 3 वरती जो बॅटर जातो ना तो संकटमोचक खेळाडू असतो, कारण पहिला फलंदाज लवकर बाद होतो त्यावेळेस पूर्ण जिम्मेदारी तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटर्सवरती असते आणि तीच जिम्मेदारी स्वीकारत असताना षटकार ठोकलाय. परंतु यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आहे पाईन डेकच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि आता सिंगल दमलेल. सिंगरच्या साथीनं टीमची टोटलला फलकावरती पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतोय तेथील धावांचं लक्ष होतं आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 धावा आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती. आमचे अमोलजी बोईर साहेब आणि त्यांच्या साथीनं दिनेशजी बोईर साहेब यांचं देखील इथे मात्र शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक मान्यपूर्वक स्वागत. खरं तर ही स्पर्धा भरवण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये शेवटच्या मोमेंटला जो बॅटचा फ्रो इथे मात्र ओपन केला होता तो बॅटचा चेहरा इथे मात्र बंद करत आला आणि त्यानंतर दुविधा मनस्थितीमध्ये होते. इथे मात्र रोशन गायकवाड ह्या फटका खेळू की नको, परंतु शेवटच्या मोमेंटला जी बॅटची कडा घेतली आणि थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे एकवटी जाईल. सिंगरच्या साथीनं 16 धावा स्कोर कार्ड भरती. अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा आपल्याला पार मिळतो यावेळेस प्रदीप भुईरच्या माध्यमातून. अष्टपैलू खेळाडू यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय खेळाडू धावतोय पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये. सिंगर एक बडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. बॅकअपला देखील एक खेळाडू पोहोचला होता. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण भरपूर दर्जेचं आपल्याला पाहायला मिळतं टीम ढोके संघाच्या माध्यमातून. कारण साथ्यांना असं म्हटलं जातं ना या प्रकारे संगीतकाराला बातकाची साथ हवी असते त्याप्रकारे गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि तेच चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न संपर्क नाही. यावेळेस आपण पाहतो लाईन भरपूर चांगली होती आणि त्यानंतर एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक दुसरं झाले संपन्न. 2 षटकाच्या अंती आपण पाहतो टीमची टोटल यावेळेस 18 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 12 धाबा आतापर्यंत खर्च करत असताना प्रदीपला आपण पाहतो 33 धाबांचं लक्ष होतो. 16 धाबा बनवल्या गेल्या, अजून 2 ओव्हर बाकी आहेत म्हणजे 12 चेंडू आणि 17 धाबांची गरज. अठरा धावा बनवल्या गेल्या. अठरा धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटकाच्या अंती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर मंगेश हाबी राहिला, फक्त 7 धावा खर्च केला. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर समाचार घेतला ते म्हणजे फलंदाजाने. तब्बल जर विचार केला तर 12 धावा या ओव्हरमध्ये जमा केल्या आणि 18 धावा आपण पाहतोय यावेळेस स्कोर कार्डवरती. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय तुषार आणि त्याच्या साथीनं यावेळेस रोशन गायकवाडला पाहतोय. परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना फिरकीचा जादूगर सातत्याने हातभर चेंडू ओढवण्याची क्षमता ज्याच्याकडे तो रवी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होता. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. नाव 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. मेन पंचाच्या भूमिकेत रमेशजी म्हात्रे सर असतील, ज्यांचं देखील कार्य 2 दिवस या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला राहिलाय आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय डी के दत्ता कडव स्कोर लाईक अंपायर गुरुदास यार रवी. पहिलाच बॉल बिगिट केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक धावतोय स्वतः संघनायक रुपेश भोईर. चुकी झाली आहे पुन्हा एकदा, दुसऱ्यांदा चुकी करत असताना आता मात्र आपण पाहतोय पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. हे समीकरण आम्ही नेहमीच सांगतो, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. आम्ही आधीच म्हटलं होतं मित्रांनो क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे संगीताला इथे मात्र वाचकाची साथ हवी असते तशी इथे मात्र क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही आहे. आणि अजून एक कॅच झाली ड्रॉप आणि या कॅचची किंमत तुम्हाला मैदानावरती मोजावी लागेल यातील मात्र शंका नाही आहे. रोशन गायकवाडला आपण पाहतो ज्याच्या नावाने हा संघ ओळखतो. नेहमीच भरीव कामगिरी चमकदार कामगिरी असते, परंतु आज इथे मात्र कॅश ड्रॉप झाल्यानंतर कसा खेळ त्याचा असेल ते देखील पाहावं लागेल. मोठा खेळाडू आहे, मोठा मॅचचा मोठा खेळाडू आणि जीवनदान मिळाल्यानंतर इथे मात्र हा जखमी माग कितपर्यंत दहाडतो मैदानावरती ते देखील पाहायचा. गुरुदास सज्जा यावर देखील खोदून काढलाय फटकाचा चांगला पार मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव घेतली जाईल. नकार दिला इथे मात्र रोशन गायकवाड आणि एका धाबाच्या सत्यानं आता टीमची टोटल फलकावरती 21 धाबा स्कोर कार्डवरती. 33 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 21 धाबा बनवल्या गेल्या. अजून आपण जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 12 धाबांची गरज. गुरुदास सज्जा यावर देखील ऑन साईडला खेळायचा होता. एसटी रक्षक देखील बीट झाले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव एकवटली, एकाच धावावरती समाधान मानावं लागेल आणि अंपायर सिग्नल यस लाईक बाईज.
एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल. एका धावाच्या सातव्या टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना धाबा कशाही येऊ धावा येणं जरूर या टीम बेलबळी संघासाठी. कारण समोर जर विचार केला तर डोके संघ मोठ्या ताकदीने उतरला आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना नक्कीच आज मात्र कंबर कसली टीम डोके संघानं, परंतु समोर देखील बेलबळी संघ आज भरपूर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय यावेळेस 22 धावा गोर असत यार. अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा बॉल चालाय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल सिंगल मिळेल सिंगल डबल देखील हा सामना आपण जिंकू शकतो हे माहिती आहे रोशन गायकवाडला आणि त्याच दिशेने आता मात्र फलंदाजी करत असताना एक चांगला निर्णय घेण्यात आला रोशनच्या माध्यमातून. स्वतः मागे थांबला कारण नेहमी जर आपण पाहिलं तर रोशन सलाम मिळत जातो वंडावला जातो, परंतु आज जर विचार केला तर चौथ्या क्रमांकावरती तो दाखल झाला आणि सिंगल डबलला त्यांनी प्राधान्य दिलाय मैदानावरती. डिस्टॉले आपण रेडी राहायचं यावर नंतर पाठवण्यात येईल मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिली आपण पाहतोय फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र मोकळं होतं तेच निवडले डीप मध्ये क्षेत्ररक्षक बाराच्या वेगानं पोहोचलाय झपाट्याने चेंडूवरती आला परंतु बॉल निघून गेला गोळीच्या वेगानं परार अंपायर सिग्नल चार. माझी गरज गोरद असतो यार बिगिन केलाय ऑन साइडला फटका फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय कमी दास चुकी होणार नाही या धक्का अजून एक लागेल मैदानावरती. आता मात्र येणारे सहा बॉल आणि सहा धावांची गरज. डोके संघ जो सातत्याने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतो. बदलापुरातील एकमेव संघ आम्ही पाहतोय असा जो फलंदाजी करतो, परंतु आज जर इथून विचार केला ना तर फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी मी म्हणेन कमी धावसंख्येवरती रोखण्यामध्ये यश आलं ते म्हणजे टीम बेलबळी संघाला. आणि इथून जर आपण पाहिलं तर 33 धावांचा पाठलाग करत असताना आता हा सामना आज शेवटच्या ओव्हरपर्यंत आलाय. सहा बॉल सहाची मॅच कोणता असा गोंधळ असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवतील डोके टीम की या सहा धावा तो रोखू शकतो आणि कोणता असा फलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवतील टीम बेलबळी. मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो एक अनुभवी खेळाडू डावकरे हाताचा एक मोठा फलंदाज शशिकांत लोंगले. थोडीशी चर्चा होती या मैदानावरती ड्रीम स्टॉल देखील आपण पाहतोय काहीसा कानमंत्र घेऊन सर नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तत्पर आपल्याकडे इथे मात्र वेळ देऊया डीजे मास्टरला एक संधी. स्कोरने एक चांगला प्रश्न विचारला की नरेंद्र सरांना सर का म्हटलं जातं, तर त्यांच्या माध्यमातून भरपूर खेळाडू आम्ही पाहतोय दरवर्षी 4 ते 5 खेळाडू ते इथे मात्र खो खोच्या माध्यमातून देत असतात आणि ते खेळाडू आज जगाच्या उंच शिखरावरती नक्कीच नरेंद्र सरांचं नाव इथे मात्र उंच स्तरावरती घेत असतात. कारण 4 ते 5 खेळाडू सरांच्या माध्यमातून घडले जातात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीटीचे एक उच्च दर्जाचे ते शिक्षक आहेत आणि नॅशनल लेवलपर्यंत नक्कीच त्यांचे खेळाडू खेळत असतात. म्हणून नरेंद्र सरांना सर ही पदवी देण्यात आली आहे. खऱ्या अर्थात पूर्ण बदलापूर नरेंद्र सरांना सर म्हटलं जातं कारण पीटीचे ते चांगले शिक्षक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आज खेळ भरपूर चांगला झाला पहिल्या मॅचमध्ये. परंतु या मॅचमध्ये नक्कीच थोडीशी नाराजी त्यांनी दाखवली कारण बाद झाली लवकर, परंतु तरी देखील आतापर्यंत संघ सुस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये. परंतु 6 चेंडूमध्ये इथे मात्र 6 धाबा रोखायचे आहेत. धाबांचा विचार केला तर टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु त्याच्यासमोर नाव ढोके इथे मात्र मोठं आहे. गोरदास जो होता स्वतः संघ नायक आपण पाहतोय यावेळेस गोरदासची मार्क वरती रुपेश भोईरला पाहतोय ज्याने स्वतःच्या खांद्यावरती विश्वास दाखवला की मी या साधावर रोखू शकतो. परंतु समोर जर आपण पाहतोय तर रोशन गायकवाड हे देखील एक मोठं नाव आपल्याला पार मिळतो. एखादा मोठा फटका टीम बेलबळी संघाला विजयी इथे मात्र संपादित करून देईल, परंतु एखादी विकेट किंवा एखादा डॉट बॉल इथे मात्र डॉट पर्यंत जर वाढवले तर नक्कीच डोके संघ देखील कमबॅक करत असताना दिसेल. गोरदास सज्ज होतो गोरदास यावेळेस अजून एक चांगला फटका आपण पाहतोय बाकी केले होते आमच्या टेलिक्रिक लाईव्हचे नक्कीच फाउंडर कुणाल मात्रे यांनी की हा फटका कव्हरला खेचला जाईल आणि त्या दिशेला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि या दोन धाबा एक पडला जातील.
सिंगल डबल देखील सामना जिंकू शकतो हे माहिती आहे रोशन गायकवाड आणि त्या दिशेने आता मात्र फलंदाजी करत असताना दोन धाबा पहिल्या बॉलवरती जमा केल्या. येणारे पाच बॉल चार धाबांची गरज. गोरदाज रुपेशला आपण पाहतो यावेळेस नक्कीच गोरदाजीसाठी सज्ज होता. मच्छिंद्र गायकर देखील इनॅक्शनमध्ये दिसतील आणि पुन्हा एकदा एक चांगला निर्णय मच्छिंद्र गायकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजी करायचा निर्णय त्यांनी स्वीकारला. गोरदाज सज्ज यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने दिशा दिया दरम्यान सिंगल धाव मिळेल. बॅट कट होती हलकीशी काढा घेतली आणि त्यानंतर पहिल्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सिंगल इथे येते. सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आता येणारे चार बॉल आणि तीन धावांची गरज. दोन्ही फलंदाज मैदानावरती आपण पाहतो चांगले फलंदाज यावेळेस पहायला मिळते. एका बाजूला शशिकांत लोगले जो डावखुर हाताचा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावेळेस रोशन गायकवाड जो उजव्या हाताचा खेळाडू आहे. त्यामुळे लाईटी राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस डोकेदुखी नक्की क्षेत्रक्षण करण्याच्या संघाची जास्तीत जास्त असते आणि तेच चित्र आपण पाहतो मैदानावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे मात्र वारंवार बदलत असताना चला वेळ खर्च करू नका डोकी टीम. लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. संघ जरी इथे मात्र घरचा असला तरी देखील व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहू शकतो. स्पर्धेचे आयोजक हेमंतदादा असतील, अमोलजी भोईर असतील, यांच्या माध्यमातून सूचना येतात. गुरुदास सय्यार यावेळेस डिपॉझिट पवित्र पुन्हा एकदा आपण पाहतोय शशिकांत लोंगलेच्या माध्यमातून. एक मोठा खेळाडू आहे, माहिती आहे कोणत्या क्षणाला कोणता फटका खेळायचा आहे आणि त्या दिशेने सिंगल धाव आता मात्र पुन्हा एकदा एकवटले. आता हा सामना जवळ जात असताना येणारे तीन बॉल आणि दोन धाब्यांची गरज. जर एखादा डॉट बॉल इथून आला ना तर प्रेशर असेल टीम बेलवली संघावरती. जर एखादी विकेट इथे मात्र आली तर प्रेशर असेल पुन्हा एकदा टीम बेलवलीवरती. परंतु एखादा फटका जर चांगला आला तर नक्कीच विजय प्रस्थापित करेल टीम बेलवली. त्यामुळे दोन्ही संघाला आता मैदानावरती घाम गाळावा लागेल. तीन बॉल दोनची मॅच. सामना आता मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत आलाय. शेवटच्या बॉल पर्यंत येईल का, प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतील का दोन्ही संघ. परंतु आपण पाहतोय दोन्ही संघाला त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. दोन ऑफिशियल पंच पुन्हा एकदा सज्ज होतात. टेनक्रिकची लाईव्ह सज्ज झाली आहे. पुन्हा एकदा रुपेश शिंदे मात्र गोरदाजी मार्क होते सज्ज होतात. तर स्ट्रायकिंग एनपुरती रोशन गायकवाड सज्ज झालाय. वॉड मॅच. तीन बॉल दोनची गरज. एखादा फटका येते मात्र विजय संपादित करून देईल. परंतु रुपेश भोईरला कमबॅक करावा लागेल कारण घरच्या मैदानावरती आज आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक मैदानावरती दाखल झालेत. डोके संघामध्ये एक छोटासा खेळाडू देखील एक छोटासा प्रेक्षक देखील राहिला नाही. सगळे प्रेक्षक आज मैदानावरती आपण पाहतोय डोके टीमचा खेळ पाहण्यासाठी सज्ज झालेत. गुरुंद असतं यार. दोन धाबाची गरज असताना फटका तर चांगला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन बॉल एकची मॅच. एक बॉल जर डॉट आला तर शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी आधीच म्हटलं होतं डोके संघ हे नाव मोठं आहे. जरी टार्गेट छोटं आहे तरी देखील डोके नाव मोठं आहे. त्यामुळे आपण पाहतोय सहा धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि त्या सहा धावा डिफेन्स करत असताना पाच धावा दिले. परंतु दोन चेंडू शिल्लक आहेत. त्या दोन बॉलमध्ये एक धाव बनवायची टीम स्वर्गीय प्रदीप इलेवन यावेळेस बेलवली टीमला. परंतु त्या धावा रोखायची टीम रमेश स्मृती डोके संघाला. वाडा मॅच वाडा मॅच. दोन बॉल एकची गरज. आता मात्र मैदानावरती पुन्हा एकदा सापळा रचला जाईल. यावेळेस मास्टर माइंड रुपेश भोईरला आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सागर आपण बसून घ्यायचं. विश्वजी कराळे साहेब यांच्या माध्यमातून हा सामना जर जिंकवला तर शशिकांत लोगले असतील किंवा रोशनसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. दोन बॉल आणि एकची गरज. जर चेंडू डॉट आला तर सामना पुन्हा एकदा भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शशिकांत लोगणे यावेळेस कोणत्याही प्रकारचा प्रेशर दिसत नाही. एक चांगला खेळाडू आहे. धाबा रोखायची टीम ढोके संघाला. गोरदाज सज्ज होतो. रुपेश भोईर गोरदाजी मार्क वरती राईट आर्म ओवर द विकेट. चेंडू डॉट आला असता परंतु यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हलकीशी कट केली आणि त्यानंतर विजयाची धाव मैदानावरती संपादित करत असताना शशिकांत लोगलेला आपण पाहतो आणि विश्वास सामकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील देण्यात येईल. यातील मात्र शंका नाही. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि परस झालेली टीम रमेश स्मृती ढोके संघाचं देखील कौतुक.